पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्रवीण चोरभिले, नगरसेवक पुणे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 28 ड। पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट अभय छाजेड, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी। मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करावे यासह इतर मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छंद्र सकटे यांनी या आंदोलन नेतृत्व केले आहे। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। यावेळी आंदोलनात डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्यासह महिला आघाडी प्रमुख पुष्पलता सकटे, नगरसेविका स्वातीताई लोखंडे, उपाध्यक्ष लक्ष्मी पवार, शहराध्यक्ष जाधव, अशोक लोखंडे, मनोज आडागळे, विकास भोंडवे, खंडू पवार यासह राज्यातील व पुणे शहरातील प्रमुख कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनात मातंग समाजाच्या आरक्षणासह बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटीची स्थापना करावी, सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे, अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करावे, दलित महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने ठोस कृती कार्यक्रम राबवावा या प्रमुख मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। बाबासाहेब आंबेडकरांचा, बहुजी मस्तदांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा फुले महासंघाचा, दलित महासंघ ही महाराष्ट्रातली एक मातंग समाजाचा जनाधार असलेली सर्वात मोठी संघटना आहे आणि या संघटनेच्या वतीनं मातंग समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं आज आम्ही पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं महाधरणे आंदोलन केलेलं आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या फक्त दलित महासंघाच्या मागण्या आहेत असं नाही, महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या त्या भावना आहेत आणि ह्या मागण्या आहेत आणि यामध्ये प्रमुख मागणी जर कुठली असेल तर मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षण, आणि या मागणीच्या संदर्भात मातंग समाज गंभीर आहे आणि त्याच मागण्या घेऊन आम्ही इथं बसलो आहे। आमची पहिली मागणी आहे मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, दुसरी मागणी आहे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे बार्टी, त्याच धर्तीवरती मातंग समाजासाठी स्वतंत्र आरटीची स्थापना करण्यात यावी। त्याचबरोबर आमची तिसरी मागणी आहे तमाम दलितांची कर्जमाफी व्हावी। आमची चौथी मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावं आणि या अशा काही मागण्यांसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ गेली 6 वर्ष बंद आहे तर ते पुन्हा सुरू व्हावं, त्याचं 1000 कोटी शेअर कॅपिटल करावं या मुद्द्याच्या अनुषंगानं आम्ही आंदोलन सुरू करत आहोत। हे याची सुरुवात पुण्यात नसली तरी हे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे। ही आजचे आंदोलन म्हणजे एक ठिणगी आहे, याचा वणवा थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रभर झालेला बघायला मिळेल। मला अतिशय खेदानं म्हणावंसं वाटतंय की ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला एक जनसामान्यांच्या चळवळीतला एक नेता आहे, शिवसेनेसारखा लढाऊ नेता आहे, प्रश्न लढाऊपणानं मांडत होते पण वर्ष झालं हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लढाऊ नाही तर तो रडाऊ आहे अशा पद्धतीची भावना आमची झालेली आहे। त्यामुळं या रडाऊ मुख्यमंत्रीकडून काय प्रश्न सुटेल की नाही अशा वाटत नाही आहे। आम्ही या मुद्द्यावरती राज्यव्यापी आंदोलन करतो आहे आणि महाराष्ट्रभर आम्ही हा झंझावात निर्माण करतो आहे मातंग समाजावरच्या आंदोलनाचा।